राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मकरंद पाटील आपल्या सोबत आहेत. गुलाल उजळूनच ते या ठिकाणी मतदान केंद्रावर आलेले आहेत. अंदाज होता 100% चांगल्या मताधिक्याने विजयी होईल याची अगदी खात्री होती पुन्हा, आणि त्या पद्धतीनं निकाल आता आपण पाहतो. शरद पवारांचा करिश्मा म्हणायचा, कारण पवारांची साताऱ्यात सभा झाली होती, त्याला जो प्रतिसाद मिळाला होता. पवार साहेबांचा तर करिश्मा आहेच. हा सातारा जिल्हा मुळामध्येच पवारसाहेबांच्या विचाराची पाठराखण करणारा जिल्हा आहे. जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून सातत्यानं या जिल्ह्यानं माझ्या मतदारसंघानं पवारसाहेबांच्याच विचाराची पाठराखण केली, आणि साहेबांच्याच विचाराचा हा विजय.